नाशिक मध्यच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांच्यावर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीनं विश्वास ठेवत त्यांना नाशिक मध्यची उमेदवारी दिली आहे. गुरुवारी त्यांनी भाजप शिवसेना महायुतीच्या वतीनं आपला उमेदवारी अर्ज भरला. याप्रसंगी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना जनता माझ्या पाठीशी आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रासपा, आरपीएम महायुतीच्या माध्यमातून नाशिक मध्ये विधानसभा आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते आणि केंद्र आणि राज्यामध्ये केलेलं काम आणि 5 वर्ष नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामाणिकपणे जनतेची केली सेवा, त्यामुळे कुठच्याही कालावधीमध्ये जनता आमच्या पाठीशी शिरमाट्य केलं आहे याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. आणि येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये आमच्या सर्वच चारही पक्षांचे कार्यकर्ते मन मन मनाने ह्या निवडून आणण्यासाठी अत्यंत बोलण्याचे प्रयत्न. भरपूर प्रकल्प नाशिककरांनी काही न मागता देखील मी अनेक प्रकल्प नाशिकच्या वैभवामध्ये भर टाकण्याची मंजूर करून आणली. परंतु गावठाणाच्या विकास करण्यासाठी 4 MSR क्लस्टरची योजना, आता इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट करण्याचं जे निविदा जी आहे ती फ्लोट झालेली आहे, ती फायनल झालेली आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये गावठाणसाठी क्लस्टर आणि 4 FSA लागू करून देणं हे माझं सगळ्यात महत्त्वाचं माझ्या दृष्टिकोनातून आहे. पूरप्रभाव कमी करण्यासाठी मी पुढच्या कालावधीमध्ये काम करून स्लमच्या विकासासाठी जी काही SRAची योजना आहे ती लागू करणं आणि नाशिकच्या दृष्टिकोनातून नाशिक शहराच्या ह्याच्यासाठी औद्योगिक वसाहतीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नाशिक शहरामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून जी सगळ्यात महत्त्वाची नाशिककरांची आमची इच्छा आहे की औद्योगिक प्रकल्प काही नाशिक शहरामध्ये यायला पाहिजे आणि त्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करून येणाऱ्या कालावधीमध्ये सरकारकडून, दोन्ही सरकार जे आहेत केंद्र आणि राज्य सरकारकडून, जनता ठरवेल निश्चित स्वरूपामध्ये काम चांगलं केलं, प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली की जनता आपल्या पाठीशी राहते. याप्रसंगी देवयानी फरांदे यांच्या समवेत खासदार हेमंत गोडसे, महापौर रंजना भानसी, भाजपचे पदाधिकारी सुनील बागुल तसेच भाजप शिवसेना महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान याप्रसंगी देवयानी फरांदे यांना 50,000 पेक्षा जास्त मते मिळतील असा विश्वास हेमंत गोडसे यांनी व्यक्त केलाय. असं वाटतं का गेले 5 वर्षामध्ये केंद्र सरकारने व मागील 5 वर्षामध्ये राज्य सरकारने जी काही कामं जनहितार्थ, राष्ट्रहिताची, राज्याच्या हिताची, समाजांच्या हिताची जी काही कामं आणि विकासकामं जी काही केलेली त्या संपूर्ण राज्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांबद्दल सर्वच मतदारांनी जवळपास निश्चय केलेला आहे यावेळेस महायुतीच्या सर्वच उमेदवारांना निवडून द्यायचं. आणि म्हणून आपण जर बघितलं तर मागच्या गेल्या 3 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी जी काही लोकसभा झाली त्यामध्ये आपल्याला या नाशिक मध्यमधून जवळजवळ 40,000 मताधिक्य त्या ठिकाणी मिळालं होतं. म्हणून आज या ठिकाणी या नाशिक मतदारच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार देवयानीताई फरांदे यांना निश्चितच मला असं वाटतं का 50,000 पेक्षा जास्त आघाडी या मतदारसंघामधून निश्चित मिळेल. मला असं वाटतं का हा जो पक्ष सोडवण्याचा जो काही निर्णय होता या सर्वच पक्षाच्या पक्षसृष्टीने हा घेतलेला आहे आणि म्हणून जे काही आदेश वरतून झालेले आहेत मला असं वाटतं का आम्ही कार्यकर्ते म्हणून त्या आदेशाला अधीन राहून काम करणार. ही निश्चित मागणी होती की नाशिक शहरामध्ये 3 पैकी 1 मतदारसंघ हा शिवसेनेला सोडवा. आमची ही मागणी पक्षप्रमुखांपर्यंत आम्ही पक्षसृष्टींपर्यंत त्या ठिकाणी सर्वांनीच मांडली. परंतु हा युतीचा निर्णय असल्या कारणानं राज्यस्तरीय सगळ्याच वाटाघाटीचा विषय असतो आणि म्हणून पक्षसृष्टींनी जो काही निर्णय घेतला त्यासाठी सर्वच शिवसैनिक असतील किंवा महायुतीचे सर्वच पदाधिकारी असतील हे मला असं वाटतं का त्याला मी तेच सांगितलं का नाशिक शहरामध्ये 3 पैकी 1 जागा आपली शिवसेनेला सोडावी अशी मागणी सर्वच शिवसेनेच्या सर्व शिवसैनिकांची होती, सर्व पदाधिकाऱ्यांची होती आणि लोकप्रतिनिधी म्हणून देखील पक्षप्रमुखांकडे तो विषय मांडला होता. परंतु महायुतीच्या सर्वच नेत्यांनी महायुती करत असताना या सर्वच विषयांचा विचार करून आता जे काही वाटाघाटी झालेल्या आहेत परंतु ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार असतील त्या ठिकाणी सर्वच महायुतीचे सर्व पदाधिकारी एक दिलाने निश्चितच काम निश्चित आमचा म्हणजे असं म्हटलं का एक जागा सोडवावी याकरता सर्वच शिवसैनिकांची शहरामधल्या
इच्छा होती का एक जागा आपली वेळ गेलेली नाही म्हणून, तर आमची शेवटपर्यंतची लढाई शेवटपर्यंतची मागणी ही राहणारच आहे. परंतु ज्यावेळेस पक्षीय निर्णय होतील आणि ज्यावेळेस अधिकृतरित्या फॉर्म भरले जातील आणि निवडणूक माघारीनंतर ज्यावेळेस निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, सर्वच आम्ही महायुतीचे जे उमेदवार असतील असं सर्वांचं प्रतीक. उमेदवारी अर्ज भरतेवेळी मध्य विधानसभा मतदारसंघातील आमदार देवयानी फरांदे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप शिवसेना महायुतीचा विजय असोच्या घोषणांनी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून निघाला होता. वेध न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल वारुळे, जिल्हाधिकारी कार्यालय.